भंगारपाड्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही भाजपची लोकप्रियता वाढत असून शेकापसह अन्य पक्षातील नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल होत आहेत. भारतीय जनता पक्ष करीत असलेली विकास कामे आणि गुणवंतांना देण्यात येणारी संधी यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. त्यांतर्गत गुरुवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भंगारपाडा येथील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते केशव दमडे, गणपत दमडे, कमलाकर दमडे, जितेंद्र दमडे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, भंगारपाडा येथील भाजपचे अध्यक्ष बीके कटेकर, के ए म्हात्रे, गजानन कटेकर, समीर कटेकर, जेडी कटेकर, गणेश गोसावी, रघुनाथ कांबळे, मच्छिंद्र कटेकर, दिनेश म्हात्रे, भगीरथ जितेकर आदी मान्यवर उपस्थित होते. के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, सुभाष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज इथं भारतीय जनतेशी चांगलं जोरात काम चाललेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये या गावाच्या विकासाकरता हे कार्यकर्ते शिल्प असो, सरकार असो, विविध योजना आणून काम करत असतात आणि त्या दृष्टीनं या गोष्टीचं लक्ष वेधून हे दमडे बंधू आणि त्यांचे सहकारी हे आज दापोली ग्रामपंचायतीमध्ये भाजपात पक्षभूष करत आहेत. मी त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो, भावी काळात त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची जी काही कामं असतील ती के म्हात्रे आणि सुभाष म्हात्रे यांच्या मार्फत आमच्याकडे त्यांना आपण नक्कीच ती कामं जास्तीत जास्त करण्याचा आणि गावचे प्रश्न सोडण्याकरता पुढं आमदार प्रशांत ठाकूर महेश बांधी चक्रखालीचं काम करू याची ग्वाही देतो